नमस्कार, मी सोनाली पालो, एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मागील 3 वर्षांपासून रखडलेली अंबरनाथ पालिकेची निवडणूक केव्हा होणार याबाबत अजूनही साशंकता आहे। असं असतानाही अंबरनाथमध्ये काँग्रेसला मात्र नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याचं पाहायला मिळतंय। उद्याच्या रामनवमी निमित्त काँग्रेसने अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे। यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा भावी नव्हे तर फिक्स नगराध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलाय। अंबरनाथ पालिकेच्या रखडलेल्या निवडणुकीत सतत काही ना काही अडथळे येतात, त्यामुळे नक्तीच्या लग्नाला 1700 विघ्न ही परिस्थिती झालेली असतानाच लग्न अगोदरच नवरदेव मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं पाहायला मिळतंय। सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एप्रिल 2020 मध्ये अंबरनाथ पालिकेची निवडणूक होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोना कालखंडामुळे पालिकेची निवडणूक गेल्या 3 वर्षांपासून रखडून पडली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर प्रभाग रचना, आरक्षण यासारख्या विविध अडचणी समोर आल्या, त्यामुळे निवडणुका नेमक्या केव्हा लागतील हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही। असं असलं तरी काँग्रेसला मात्र निवडणुकीच्या आधीच नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे रामनवमी निमित्त अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर प्रभू रामचंद्रांच्या फोटोसोबतच काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा फोटो टाकण्यात आलाय। या फोटोला काँग्रेसनं भावी नव्हे तर फिक्स नगराध्यक्ष अशी टॅगलाईन दिली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधीच काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात नगराध्यक्षपदाची हवा गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे। कोरोना काळानंतर घेण्यात येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याचं घोषित झाल्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांना थेट नगराध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली होती। कोरोना काळात अनेकांनी याच हेतूनं समाजकार्य सुरू केलं होतं, मात्र निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर गल्लीबोळात तयार झालेले समाजसेवक केव्हाच लुप्त झाले। पालिकेच्या निवडणुका नेमक्या केव्हा लागतील याबाबत अजून कोणताच ठोस निर्णय झालेला नाही। असं असतानाच काँग्रेसनं केलेली नगराध्यक्षपदाची हवा किती काळ टिकणार हेच पाहावं लागेल। केवळ मूठभर कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन नगराध्यक्षपद जिंकण्याचं काँग्रेसचं स्वप्न फिक्स होणार का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। किरण सासे, एबीसी न्यूज, अंबरनाथ।